नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रँड मराठी एडिटिंग यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची या खतरनाक सॉन्ग आहे. याच्यामध्ये टेक्स्ट वगैरे खूप खतरनाक आहे. तर तुम्हाला हे असा व्हिडिओ बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओला एक लाईक करा. तर मित्रांनो, आपल्याला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी जे मटेरियल लागणार आहे ते मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर तुम्ही तिथून जाऊन ते मटेरियल डाउनलोड करा. आणि आपल्याला हा व्हिडिओ बनवण्यासाठी जे बीट मार्क प्रोजेक्ट आणि शेक बेक प्रोजेक्ट लागणार आहे तर तेही तुम्हाला तिथेच मिळून जाईल. तर तुम्ही तिथून जाऊन ते डाउनलोड करू शकता. तर त्याला पासवर्ड आहे, तर तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये दोन पार्टमध्ये दिला आहे. तर दोन्ही पार्ट एकत्रित करून ते टाकून ते इम्पोर्ट करून घ्या. तर आपण व्हिडिओचा पहिल्यांदा प्रिव्ह्यू बघून घेऊया. देखण्या रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. तर कसा वाटला व्हिडिओचा प्रिव्ह्यू ते कमेंट करून नक्कीच कळवा. तर मित्रांनो, आता आपल्याला इथे पहिल्यांदा बीट मार्क प्रोजेक्ट असेल तो इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आणि ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तो काय असा दिसेल तर तुम्ही हे बघू शकता. तर आपल्याला जेवढे जेवढे अंतराव इमेज लावायचे आहेत तेवढे अंतराव मी इथे रेड मार्क सेट केलेले आहेत. तर हे रेड मार्क सेट केल्यानंतर आत्ता तुम्हाला इथे घ्यायचे. तर तुम्ही इथे घ्या, मी सांगतो तिथे घ्या. तर तुम्हाला इथे असं 10:22 सेकंदाचे रेड मार्कवर घ्यायचं आणि अधिक चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं. आणि तुम्हाला इथे तुमची जी इमेज असेल ती इथे सिलेक्ट करायची. तीन डॉट्सवर क्लिक करून फिल स्क्रीन करायचं. आणि जर इमेजने सेट नसेल झाली, साईडला गेलेली असेल, तर असं मूव अँड ट्रान्सफॉर्मवर क्लिक करायचं. आणि इकडे एक नंबरच्या आयकॉनवर ठेवून जिकडे सरकवायची आवश्यकता आहे तिकडे सरकवून घ्यायचं. आणि सरकवून घेतल्यानंतर इथून बॅक येऊन हेअरवर क्लिक करून पुढच्या रेड मार्कपर्यंत गेलं की आयकॉनवर क्लिक करून याकडून कट करायचं आणि साईडला टच करायचं. साईडला टच केल्यानंतर पुन्हा अधिकच्या चिन्हावर क्लिक करून इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं. आणि तुम्हाला दुसरी इमेज इथे सिलेक्ट करायची. तीन डॉट्सवर क्लिक करून फिल स्क्रीन करायचं. हेअरवर क्लिक करून पुढच्या रेड मार्कपर्यंत गेलं की या आयकॉनवर क्लिक करून कट करायचं. तर तुम्हाला असे जिथे शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घ्यायचे, तर तुम्ही इथे शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घ्या. तर मी व्हिडिओ पॉज करून घेतो. तर इथे मी शेवटपर्यंत इमेज सिलेक्ट करून घेतलेले आहे. तर ह्या इमेज सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला या प्रोजेक्टमधून बॅक यायचं आणि आपला जो शेक इफेक्टचा प्रोजेक्ट असेल तो इथे प्रोजेक्ट आपल्याला इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर तो इम्पोर्ट केल्यानंतर त्याला ओपन करायचं शेक इफेक्टच्या प्रोजेक्टला. तर त्याचं नाव ब्रँड मराठी एडिटिंग असेल आज. तर ते केल्यानंतर तुम्हाला इथून असं ही आपली पहिली जी इमेज दिसत आहे ती खाल्ली. तर ह्या व्हिडिओवर क्लिक करायचं असं आणि ही ते आयकॉन दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून कॉपी लेअर करायचं आणि साईडला टच करून इथून बॅक यायचं. आणि आपण जो प्रोजेक्ट एडिट करत आहे तो प्रोजेक्ट ओपन करायचा. आणि तो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर सुरुवातीला ठेवून या आयकॉनवर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करायचं. आणि ह्यावर क्लिक करून इथे आल्यानंतर 10:22 सेकंदापर्यंत आपला व्हिडिओ नीट मी इफेक्ट वगैरे लावून याच्यामध्ये हा व्हिडिओ इथे सेट करून तुम्हाला दिलेला आहे. तर हे केल्यानंतर आता या प्रोजेक्टमधून बॅक यायचं. आणि या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर आता शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा. आणि शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथून अशी ही दोन नंबरची जी इमेज आहे लेअर ती तिला क्लिक करायचं. आणि इथे आयकॉन सॉरी तर इथे हे इफेक्ट्स आहे त्याच्यावर क्लिक करून तीन डॉट्सवर क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचं. आणि साईडला टच करून इथून बॅक यायचं. आणि आपण जो प्रोजेक्ट एडिट करत आहे तो प्रोजेक्ट ओपन करायचा. तो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथून 10:22 सेकंदावर घ्यायचं असून 10:22 सेकंदावर घेतल्यानंतर ह्या इमेजवर क्लिक करायचं. इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून तुम्हाला इथून पेस्ट इफेक्ट करायचं. तर हे इथे पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठपर्यंत हे पेस्ट इफेक्ट करायचं आहे तर ते मी सांगतो. तर तुम्हाला इथून असं इथून पुढे घ्यायचं. तर तुम्हाला आता इथे सांगतो. तर तुम्हाला हा 15:26 अगोदर जेवढ्या इमेज असतील तेवढ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट ते पेस्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही 15 पॉईंट किती आहे ते सांगतो. तर 15:26 सेकंदाच्या अगोदरच्या जेवढ्या इमेज असतील त्यांना हा इफेक्ट ते पेस्ट करून घ्या. हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर आता या प्रोजेक्टमधून बॅक यायचं. आणि या प्रोजेक्टमधून बॅक आल्यानंतर शेक इफेक्टचं प्रोजेक्ट ओपन करून ही शेवटची इमेज आहे तिच्यावर क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचं. आणि साईडला टच करून बॅक यायचं. आणि आपण जो प्रोजेक्ट एडिट करत आहे तो प्रोजेक्ट ओपन करायचा आणि असं पुढे घ्यायचं. तर मी सांगतो तिथे घ्या आता. तर असं इथे 21:02 सेकंदावरची इमेज जी असेल तिच्यावर घ्यायचं. आणि तिथे घेतल्यानंतर तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचं. तर तुम्हाला इथून असं शेवटपर्यंत इफेक्टला हा शेवटपर्यंत आता ज्या जेवढ्या जेवढ्या इमेज असतील तेवढ्या तेवढ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट ते पेस्ट करून घ्यायचं. तर तुम्ही इथे असा
इथे पेस्ट इपेक पेस्ट करून घ्या. तर आता मी काम करतो हे इपेक दादा, नंतर पेस्ट करून घेतो. तर आता आपण इथं पहिल्यांदा पुढची व्हिडिओ एडिटिंग करून घेऊया. तर हे केल्यानंतर मी नंतर करून घेतो. तर हे केल्यानंतर आता सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं आणि अधिकच्या चिन्हावर क्लिक करून, इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून, शोवर क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला त्याची फाईलमधून तुम्हाला एक इफेक्ट व्हिडिओ सिलेक्ट करायचा, ओव्हरले इफेक्ट व्हिडिओ. तर तुम्ही तो ओव्हरले इफेक्ट व्हिडिओ इथे सिलेक्ट करा. तर मी एक मिनटं सिलेक्ट करून घेतो. तर तो आपला हा इफेक्ट व्हिडिओ आहे, तो इथे सिलेक्ट करा. तो सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला हे व्हॉल्यूमचं आयकॉन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करून इकडून हिरवी लाईन आहे ती झिरो करा. झिरो केल्यानंतर या व्हॉल्यूमच्या आयकॉनवर क्लिक करून बॅक घ्या आणि ते तीन डॉट्सवर क्लिक करून इथून फिल स्क्रीन करा. फिल स्क्रीन केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटनवर जाऊन इथून स्क्रीन करायचं. स्क्रीन केल्यानंतर आता तुम्हाला इथून असं पुढे घ्यायचं. तर मी जिथे सांगतो तिथे घ्या. तर तुम्हाला इथे असं 13.10 सेकंदावर घ्यायचं आणि या आयकॉनवर क्लिक करून इथून कॉपी लेअर करायचं आणि त्याच आयकॉनवर क्लिक करून इथून तुम्हाला इथून पेस्ट लेअर करायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर आता इथून कुठे संपतं इथे बघायचं आपल्याला. तर इथून आता इथे घ्यायचं आपल्याला. तर इथे हे असं 26.20 सेकंदावर संपतं तर तिथे घ्यायचं आणि या आयकॉनवर क्लिक करून आणखी एकदा पेस्ट लेअर करायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर आता तुम्हाला इथून असं इथे किती 40 सेकंदावर घ्यायचं आणि या आयकॉनवर क्लिक करून इथून बॅक येऊन 30.24 सेकंदावर या आयकॉनवर क्लिक करून याच्यावर क्लिक करायचं आणि या आयकॉनवर क्लिक करून याला इकडून कट करायचं. कट केल्यानंतर इथून साईडला टच करायचं आणि साईडला टच केल्यानंतर आता तुम्ही जर याच्यामध्ये तुमचा लोगो टाकू इच्छिता तर लोगोही टाकू शकता. तर आता माझ्याकडे लोगो उपलब्ध नाही, त्याच्यामुळे मी लोगो टाकत नाहीतर आता व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर खूपच छान दिसतो. तर तुम्हाला व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी वरती शेअरचं आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि ते एक्सप्लोर आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला हा जो व्हिडिओ आहे ते एक्सप्लोरिंग होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.